यांनी मराठी माणसांसाठी आणि हिंदूंना त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना भवनाची स्थापना केली. शाखेचा मुद्दा लक्षात येऊ, तशी संपूर्ण मुंबईमध्ये नव्हे तर महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये सुद्धा शिवसेना शाखा आहे. परंतु हे शिवसेना भवन आमचं मंदिर आहे आणि ते मंदिराचं त्या ठिकाणी एक एक प्रकारचा त्यांना एक असं वाटलं की आपणही करूया. त्याच्याकडे करोडो रुपये आलेले कुठून आले माहिती घ्या ना. आज खोकेच्या खोके दिले असं म्हणतात, पेपरला सगळं येत आहे. मग ते ह्या शाखा बांधायला काय त्यांना वेळ लागला, पैशांनी त्या ठिकाणी सगळं करायला लागले. परंतु पैशांनी प्रतिस पक्ष पैशांनी त्या ठिकाणी तुम्ही हे असं करून त्या ठिकाणी शिवसेनेला डावलू शकत नाही. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं ते मंदिर आहे, यांनी निर्माण केलं मंदिर आहे, ते आमच्या सर्वांसाठी मंदिर आहे. त्या मंदिरातून अनेक जण आमदार झाले, मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले किंवा बाकी माझ्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ता तर अगदी 30 वर्ष पूर्ण कम्प्लिटली त्या ठिकाणी काही ना काही होत गेलो. मी पालकमंत्री होतो या जिल्ह्याचा, सगळं झालं तर कोणामुळे झालं, त्या शिवसेना भवनामुळे झालं ना. आज त्या शिवसेना भवनशी तुम्ही त्या ठिकाणी प्रतारणा करताय, बरोबर नाही. यापूर्वी कोणी मोर्चा जरी काढला शिवसेना भवनवर तरी आक्रमकपणे शिवसैनिक चालून जायचे, आता मात्र प्रति शिवसेना भवन होतोय. शिवसेना स्टाईल याला विरोध होईल का? बघा, मुंबईचे शिवसैनिक काही शांत नाही. मुंबईच्या शिवसैनिकांनी त्यांना पूर्णपणे त्या ठिकाणी काय करायचं तो प्लॅन त्यांनी केलेला आहे. आता हे त्यांचं सरकार असल्यामुळे शिवसैनिक आंदोलन करतील, मार खातील, सगळं करतील, जेलमध्ये जातील, परंतु त्यांना हे सहन होत नाही. त्यांचं सहनशक्ती त्यांची आता संपत आली आणि ते काही करू शकतील. ओके.